नमस्कार, मी अनुपमा देसाई जवळगी आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. नवीन आर्थिक वर्ष सुरू होत आहे आणि त्यानिमित्ताने मी तुम्हाला एक अशी गुंतवणूक सांगणार आहे आज की ज्याच्यामध्ये खूप छान परतावा येतो, ती करण्यामध्ये अजिबात कुठलाही प्रकारचा धोका नाहीये आणि ती ना इन्फ्लेशन वगैरे ह्या सगळ्याच्या पलीकडे, म्हणजे या इन्फ्लेशन किंवा महागाईचा या गुंतवणुकीवर काही परिणाम होत नाही. आणि ही एक अशी गुंतवणूक आहे की वॉरन बफे, म्हणजे जे जगप्रसिद्ध इन्व्हेस्टर आहे, जगातल्या 5 श्रीमंत लोकांमध्ये ज्यांचं नाव येतं, ते देखील ही गुंतवणूक सांगतात करायला. तर उत्सुक आहात का जाणून घ्यायला की ही कुठली गुंतवणूक आहे? तर ही गुंतवणूक आहे आपण स्वतःमध्ये केलेली गुंतवणूक. तर आता स्वतःमध्ये गुंतवणूक करायचं म्हणलं ना की पहिल्यांदा मनात विचार येतो की मग आपण खूप स्वार्थी होतोय, की आपण फक्त आपलाच विचार करतोय वगैरे. कारण अशी जर काय की यादी केली की आपण आपला वेळ, आपली ऊर्जा, पैसा हे सगळं कशा कशामध्ये देतो आहे, तर त्या यादीमध्ये ना आपला नंबर बहुतेक शेवटचा असतो स्वतःचा. आणि बायकांच्या बाबतीत तर हे खूप खरं असतं की आपण इतर सगळ्या गोष्टींना आपल्या पुढे धरतो आणि आपण आपला नंबर शेवटचा लावतो सगळ्या यादीमध्ये. पण असं आहे ना की जेव्हा आपण सुखी होतो, समाधानी होतो, यशस्वी होतो, तेव्हा त्याचा खूप चांगला प्रभाव आपण इतरांच्या आयुष्यावर पण पडतो, आपल्या आजूबाजूच्या लोकांवर. सो असं नाही आहे की हे आपण स्वतःचा विचार करणं हे स्वार्थी आहे, उलट इतरांच्या चांगल्या होण्यासाठीच देखील आपण स्वतःचा विचार करणं गरजेचं आहे. तर आता मी म्हणलं की ह्याच्यात एक की हे धोका नाही आहे या इन्व्हेस्टमेंटमध्ये किंवा या गुंतवणुकीमध्ये, तर धोका का नाही आहे? कारण काही जरी गुंतवणूक चुकली ना आपण स्वतःमध्ये केलेली, तरी सुद्धा काय होतं की त्यातनं आपल्याला काहीतरी धडे मिळतात, आपली निर्णय क्षमता सुधारते, आपल्याला काहीतरी म्हणजे वाया काहीच जात नाही काही आपण स्वतःमध्ये स्वतःसाठी जर काही केलं तर. आता दुसरी गोष्ट आहे की स्वतःमध्ये गुंतवणूक करणे म्हणजे करायचं काय आहे? तर अशा सतत लहान लहान गोष्टी, नवीन नवीन गोष्टी करायच्या आहेत, सतत लहान लहान गोष्टींनी स्वतःमध्ये सुधारणा करायच्या आहेत. म्हणजे काय होतं की आपल्याला अधिक करण्यास, अधिक बनण्यास आणि अधिक वाढण्यास आपण स्वतःला सक्षम करतो आहे. म्हणजे आपण इनेबल युअरसेल्फ टू डू मोर, बी मोर आणि ग्रो मोर, म्हणजे आपलं आयुष्याचा उद्देश तेच पाहिजे ना, की सारखी काहीतरी आपल्यामध्ये आपण प्रगती आपल्याला करता आली पाहिजे, ते फार महत्वाचं आहे. आणि त्याचाच अर्थ आहे की आपण स्वतःमध्ये गुंतवणूक करतो आहे. तर आता गुंतवणूक कशा कुठे कशी करायची आहे? तर ही गुंतवणूक ना आयुष्यातल्या कुठल्याही आपल्या जे वेगवेगळे भाग असतात त्या सगळ्या भागातनं आपल्याला गुंतवणूक करायची आहे. तर मग त्याच्यामध्ये असेल की आपलं स्वास्थ्य असेल, आता ह्याच्यामध्ये शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य, आपलं करिअर असेल, आपलं शिक्षण असेल, आपलं काही छंद वगैरे असेल, आपलं काही आवडी निवडी असतील, या सगळ्यांमध्ये आपण एक जर का गुंतवणूक केली तर आपण एक समृद्ध, सुखी, आनंदी आयुष्य जगू शकतो. तर आता तुम्ही म्हणाल की हे कशी करायची गुंतवणूक, तर काही मी आता मुद्दे सांगते आहे की ज्याच्यामुळे बघा तुम्ही काय करताय आणि काय तुम्हाला करायला आवडेल, तर काही आयडियाज शेअर करते आहे. आणि सगळ्यात पहिल्यांदा तर मी म्हणेन की तुम्ही अन्यू चॅनलवर आहात, म्हणजे तुम्ही ही गुंतवणूक ऑलरेडी सुरू केलेली आहे स्वतःमध्ये हे करायला. तर आता बघूया की काय अजून आपल्याला या नवीन आर्थिक वर्षात करता येईल. पहिली गोष्ट आहे की स्वतःसाठी काहीतरी गोल सेट करणे किंवा काहीतरी ध्येय नियोजित करणे. कारण बऱ्याच वेळेला मागे सुद्धा म्हणलेलं आहे की जेव्हा आपले स्वतःचे काही ध्येय नसतात ना, तेव्हा आपण इतरांच्या ध्येयाचा पार्ट होतो. म्हणजे तर इतर लोक आपल्याकडनं अपेक्षा करायला लागतात, कारण आपल्याला काहीच करायचं नसतं. मग आता तुम्ही कुठल्याही प्रवासाला निघताय तर तुम्हाला कुठे जायचंय हे जेव्हा माहिती होतं, तेव्हा तुम्ही त्याच्यासाठी मग वेळ, पैसा ह्याचं सगळ्याचं नियोजन करू शकता, काहीतरी प्लॅन करू शकता. सो स्वतःसाठी गोल असणे, ध्येय असणे हे अत्यंत गरजेचं आहे. आणि खूपच कमी लोक ऍक्च्युली स्वतःसाठी ध्येय करतात, ते कुठेतरी लिहून ठेवतात. ह्याच्यावर सेटिंग गोल्सवर ऑलरेडी व्हिडिओ पण केलेला आहे, स्मार्ट गोल्स वगैरे वर, तर तो जरूर आवर्जून बघा. आणि या वर्षासाठी स्वतःसाठी वेगवेगळ्या एरियातले काहीतरी स्वतःसाठी लक्ष नक्की हे करा, निर्धारित करा की या वर्षात हे करायचं आहे. कारण मग खूप आयुष्य सोपं होतं, कारण एकदा काय करायचंय, कुठे जायचंय हे कळलं ना, मग कसं जायचं हे सगळ्याचं आपल्या मनातनं नियोजन सुरू होतं. सो म्हणून हे नेहमी लक्षात ठेवा की काहीतरी आपल्या स्वतःसाठी गोल पाहिजेत. दुसरी गोष्ट आहे की एकतर वेळेचं नियोजन महत्वाचं आहे आणि दुसरं म्हणजे स्वतःचं काहीतरी रुटीन असणं अत्यंत महत्वाचं आहे. कारण एकतर स्वतःचं काहीतरी एक रुटीन असलं तर आपल्याला ना चांगल्या चांगल्या सवयी लावायला, काही गोष्टी आपल्या स्वतःसाठी करायला सोपं जातं. जर आपलं सगळं रुटीन इतरांच्या रुटीनवर अवलंबून असलं ना तर मग काहीच होत नाही. त्यामुळे ह्या सगळ्यामध्ये स्वतःसाठी वेळ आपण काढतोय का? कारण इन्व्हेस्टमेंट, स्वतःमध्ये गुंतवणूक करायला तर आपल्याला वेळ लागतो, ऊर्जा लागते. आपण दिवसभर इतक्या
कामातनं दमत असो की आपल्याकडे काहीच ऊर्जा नाहीये, तर मग आपण काय स्वतःमध्ये गुंतवणूक करणार. सो म्हणून हे वेळेचं नियोजन अत्यंत महत्वाचं आहे की कुठली गोष्ट प्राथमिकतेने करायची गरज आहे त्याच्याप्रमाणे आपल्या दिवसाचं नियोजन करणे आणि मुख्य स्वतःसाठी थोडासा वेळ बाजूला काढणे वगैरे, या सगळ्या गोष्टी जर का तुम्ही ते ऍक्च्युली प्लॅनिंग केलं तरच तुमच्या लक्षात येतं की आपण ते देतोय का नाही. सो ही दुसरी गोष्ट आहे टाइम मॅनेजमेंट आणि आपण स्वतःचं एक रुटीन असणे. कुठल्याही वयामध्ये कुठल्याही प्रोफेशनमध्ये असाल, तुम्ही काही काम करत असाल, घरात असाल, गृहिणी असाल, हे दोन्ही सगळ्यांसाठी हे लागू होतं. आता तिसरी गोष्ट आहे की सतत शिकत राहणे. आता पूर्वी ना कसं होतं की एकदा डिग्री घेतली की शिक्षण संपलं असं एक पूर्वी कल्पना होती, मग नोकरी करायची असं. पण आता असं झालं की जग इतकं भराभर बदल होत आहेत गोष्टींमध्ये की आता सारखं आपल्याला स्वतःला अपडेटेड राहणं, नवीन नवीन गोष्टी शिकणं फार महत्वाचं आहे. म्हणजे मी ज्यावेळेला इंजिनियर झाले आणि आता ज्या काही गोष्टी मी वापरते त्याच्यात काहीच संबंध नाही आहे, म्हणजे इतकं पटपट सारखं नवीन नवीन गोष्टी असतात आणि सारखं ते शिकणं अगदी गरजेचं आहे. सो हे सारखं कसं शिकायचं हे शिकून घेणे, नवीन नवीन काय आपल्या म्हणजे तुमच्या नोकरीसाठी असेल, तुमच्या स्वतःच्या शिक्षणामध्ये काहीतरी तुम्हाला स्किल अपग्रेड करायचं असेल, तर त्यासाठी तुम्हाला सारखं काहीतरी हे नवीन नवीन गोष्टी शिकणं, त्यासाठी वेळ काढणं अत्यंत गरजेचं आहे. आणि इंटरनेटच्या वगैरे ह्याच्यामुळे अत्यंत सोपं झालेलं आहे, काही नवीन शिकायची फक्त इच्छा असणे गरजेचं आहे. खूप तरतरीचे कोर्सेस असतात, वर्कशॉप असतात, छोटे सर्टिफिकेशनचे कोर्सेस असतात, तुम्ही जगभरातले कुठलेही कोर्स घरातनं अगदी अक्षरशः इंटरनेटवरनं हल्ली तुम्ही घेऊ शकता. काही कोर्सेस तुम्ही पैसे न भरता ऑडिट करू शकता नुसतं, म्हणजे माहिती तुम्हाला सर्टिफिकेशन मिळत नाही पण ज्ञान नक्की मिळतं. सो असे अशा कितीतरी गोष्टी तुम्ही घर बसल्या शिकू शकता. सो हे नेहमी की नवीन काही शिकता शिकणं आपण आपल्याला शक्य आहे का हे या वर्षात नक्की बघायचा प्रयत्न करा. ती खूप चांगली गुंतवणूक आहे, शिक्षणातली गुंतवणूक कधीही वाया जात नाही. सो ते झालं तिसरा मुद्दा झाला. आता चौथी गोष्ट आहे की आपल्या स्वास्थ्यामध्ये इन्व्हेस्ट करणे, गुंतवणूक करणे. आता ह्याच्यामध्ये दोन येतात, शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य. शारीरिक स्वास्थ्यासाठी तर आपण काहीतरी व्यायाम करणे, एक झोपेवरचा एक खूप व्हिडिओ छान व्हिडिओ केलेला आहे ऑलरेडी की झोपेमुळे आपल्या आयुष्यात किती काय काय बदल होऊ शकतात आणि काय काय परिणाम होतात ह्याच्या. सो मग आपल्यासाठी गुंतवणूक करताना आपण नीट म्हणजे रोज वेळच्या वेळी चांगलं खातोय पितोय का, म्हणजे काय पौष्टिक अन्न घेतोय का आणि झोप घेतोय का आणि व्यायाम करतोय का, ह्या तिन्ही गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत. कारण शेवटी अन्न जे आहे ते आपल्या या आपल्या शरीराचं फ्युएल आहे. सो ते चांगल्यातलं चांगलं घालणं हे आपल्याला गरजेचं आहे, आपल्या गाडी चांगली चालायला पाहिजे असली तर. म्हणजे आपण बऱ्याच वेळेला गाडीची जास्त काळजी घेतो, आपल्या शरीराची काळजी कमी करतो. सो तेही या वर्षी महत्वाचं आहे ती गुंतवणूक देखील, कारण लॉंग टर्म त्याचे खूप चांगले परतावा येतो आपल्या स्वतःमध्येही अशी गुंतवणूक केल्याचा. अजून एक गोष्ट फार महत्वाची झाली आहे हल्लीच्या काळामध्ये, ती म्हणजे मानसिक स्वास्थ्याकडे पण लक्ष देणे. आणि त्यासाठी मग मेडिटेशन असेल, माइंडफुलनेसची कुठली तरी एक्सरसाइज असेल, चॅनलवर पण मेडिटेशनचे व्हिडिओ दिलेले आहेत, तर अशा गोष्टींचा उपयोग करून त्याच्याकडेही लक्ष देणे. की मग बऱ्याच वेळेला असेही व्हिडिओ केलेले आहेत की बोर होत आहे का, किंवा सारखं ऊर्जा कमी आहे का, कंटाळल्यासारखं वाटतंय का, मग अशा गोष्टींचा विचार करणे की का असं वाटतंय, मग त्यासाठी काहीतरी उपाय करणे. सो मानसिक स्वास्थ्य देखील शारीरिक स्वास्थ्य इतकेच त्याच्यावर लक्ष देणे गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये गुंतवणूक करणं गरजेचं आहे. नुसतं म्हणून होत नाही, काहीतरी त्यासाठी सुरू करणे, मग अगदी ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस असेल, काहीतरी त्यासाठी आपण आपल्याकडनं प्रयत्न करणे गरजेचं आहे. सो तेही बघा की असं काही यावर्षी तुम्ही त्याच्या कुठल्या ह्याच्यामध्ये तुमची गुंतवणूक करायची गरज आहे. आता पाचवी गोष्ट आहे ती म्हणजे सेव्हिंग आणि इन्व्हेस्टिंग. तर सेव्हिंग म्हणजे कसं की आपण जे काही कमवतोय त्याच्यातला एखादे पर्सेंटेज असेल की ते काही इतके टक्के आपण बाजूला काढून ठेवणे, जे आपण म्हणतो की अडीअडचणीला उपयोगी पडतात. सो असं काहीतरी एक आर्थिक नियोजन करणे, तेही स्वतःमध्ये गुंतवणूक करताना तेही तितकंच महत्वाचं आहे की आपल्याला आयुष्य पुढे कसं पाहिजे आहे त्या दृष्टीनं त्याचं नियोजन आधीपासून सुरू करणे. सो काहीतरी पर्सेंटेज आपण स्वतः गुंतव म्हणजे स्वतः बाजूला ठेवणे
आणि ती बाजूला ठेवल्यानंतर खर्च झाल्यानंतर जे काही उरतात ते कसे आपल्याला कुठेतरी गुंतवता येतील. सो आर्थिक नियोजन हे गरजेचं आहेच आणि ते इन्व्हेस्ट करताना सुद्धा त्याच्यातले रिस्क लक्षात घेणे, त्याच्याबद्दल माहिती घेणे. आपण रिच डॅड पुअर डॅडच्या आय थिंक पार्ट टू व्हिडिओमध्ये ते गोष्ट आहे की याबद्दल सुद्धा आधी शिकून घ्यायला पाहिजे. सो बरेच लोक चॅनलवर पण विचारतात की शेअर मार्केटमध्ये खूप पैसा हवाय मला, काय करायला पाहिजे, किंवा अशा टाईपचे आर्थिक गोष्टींवर प्रश्न आणि हे येत असतात. तर मग ह्याच्यामध्ये तुम्ही अफर्मेशन किंवा बाकीच्या गोष्टी केल्या तरी त्याचे माहिती करून घेणे, त्यातले धोके लक्षात घेणे, त्याच्यामध्ये रिसर्च करणे हेही तितकंच गरजेचं आहे. नुसतं ते काही लॉटरी सारखं आपण शेअर मार्केटमध्ये जाऊन उपयोग नाही. तर म्हणून ह्या सगळ्या गोष्टींचे इन्व्हेस्ट करताना पण त्याच्याबद्दलची नीट माहिती करणे. सो हे हा एक गोष्ट यावर्षी नक्कीच यामध्ये आपण आपली वेळ आणि ऊर्जा गुंतवणूक ह्यामध्ये करायला पाहिजे. आता त्याच्यानंतर सहावी गोष्ट आहे की एखादा मार्गदर्शक किंवा मेंटर शोधायला पाहिजे. सो बऱ्याच वेळेला काय होतं की आपण सगळ्या गोष्टी असं होतात की आपल्यालाच यातनं काहीतरी मार्ग काढायचा आहे, आपल्यालाच काहीतरी येतनं, आणि आपण मग ते इतके प्रॉब्लेममध्ये अडकलेलं असतो ना की कधी कधी उत्तर आपल्याला समोर असतं पण दिसत नाही, कारण आपला विचार फक्त प्रॉब्लेमचा असतो. तर अशा वेळेला जर का आपल्या आयुष्यात कोणीतरी मेंटर असेल, ज्यांना आपण म्हणतो की ज्यांनी हे आधी केलेलं आहे, ज्यांना त्यातली आपल्यापेक्षा जास्त माहिती आहे, मग कोच असेल, एखादे तुमच्या ह्याच्यातले तुमच्यापेक्षा म्हणजे वरिष्ठ कोणीतरी व्यक्ती असेल, ज्यांनी कंपनीत असेल, ओळखीच्या असेल, नातेवाईकात असेल, कुठेही असेल, तर त्यांना तुम्ही त्यांच्याशी कन्सल्ट करायला पाहिजे. त्यांना आपला मेंटर असं हे करायला पाहिजे. कारण काय होतं की मग काही वेळेला त्यांच्या ज्या चुका असतात ना त्या पुन्हा आपल्याला करायची गरज नसते. सो कोणाच्या तरी अनुभवातनं जर का आपल्याला शिकता आलं तर तो रस्ता सोपा होतो आपल्याला जास्त. सो अशाही गोष्टींचा विचार करायला पाहिजे. पण बऱ्याच वेळेला कारण बिझनेस कोच असतात हल्ली, सगळ्या प्रकारचे कोच असतात, नातेसंबंधांसाठीचे वेगळे कोच आहेत, पेरेंटिंग कोच आहेत, तर मग अशा वेळेला अशा लोकांची आपण काहीतरी मदत घ्यायला पाहिजे की ज्याच्यामुळे आपला रस्ता सोपा होतो. सो हा एक मुद्दा आहे, सहावा मुद्दा की ज्याच्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता. आता सातवा मुद्दा आहे तो म्हणजे आपण बऱ्याच वेळेला ना पैसे असले किंवा हे असले की पूर्वी आपली खेळ होती की वस्तू घ्यायच्या आणि त्या वस्तू थोड्या दिवसात धुळखात पडतात. हा सगळ्यांचा अनुभव आहे. चांगल्यातल्या चांगल्या गोष्टी घेतल्या तरी त्याचं कौतुक थोडे दिवस असतं आणि नंतर मग त्याचा ती नीट ठेवण्यामध्येच आपला सगळा हे जातो का आपण, आणि काही काही तर आपण थाकून बिकून ठेवतो की त्याच्यावरचा कव्हरच कधी काढत नाही. तर ह्याच्याऐवजी जर का आपण अनुभवांवर आपला वेळ आणि पैसा खर्च केला तर आपल्याला जास्त आयुष्यभरच्या आठवणी तयार होतात. आता अनुभवांवर म्हणजे काय, तर मग आपण प्रवासासाठी कुठे गेलो, काही केलं, किंवा एखादी मैफिल असेल, एखादं काहीतरी असं इतर कार्यक्रम असतात तिथे आपण गेलो, तर मग आपले म्हणजे आपलं आयुष्य अजून समृद्ध होतो त्या सगळ्या अनुभवांनी. खूप नवीन गोष्टी शिकायला मिळतात, ऐकायला मिळतात, त्यामुळे आणि ह्या ज्या आठवणी असतात ना त्या कायम राहतात आपल्या बरोबर. आणि नवीन ठिकाणी प्रवास, नवीन लोकांची ओळख, नवीन जग बघितलं तर आपलं म्हणजे विचारांची हे पण विस्तार होतो. आपल्या विचारांमध्ये पण आपण जे संकुचित विचार करत असतो त्याच्यामध्ये पण फरक पडतो. सो असे बरेच फायदे आहेत. सो मग नुसतं वस्तूंकडे किंवा अशा गोष्टींकडे हे न करता अशा अनुभवांमध्ये देखील गुंतवणूक करायला आपण सुरू करायला पाहिजे. त्याच्यानंतर आठवी गोष्ट आहे की चाकोरी पलीकडे काहीतरी करायला पाहिजे. तर चाकोरी पलीकडे म्हणजे काय की बऱ्याच वेळेला ना आपण आपल्या एका कम्फर्ट झोनमध्ये जातो, म्हणजे एक रोज आपला तेच गोष्टी करायच्या, तेच हे करायचं, तर त्याच्या पलीकडे जाऊन आपण जेव्हा काहीतरी वेगळ्या गोष्टी करतो, मग आता वेगळे अनुभव असतील की जे आत्ता तुम्हाला खूप धाडसी वाटत असतील असं काहीतरी करून बघायचं असेल, किंवा अगदी एखादं कुझिन ट्राय करायचं असेल, एक वेगळ्या प्रकारचं जेवण तुम्हाला एखाद दिवशी ट्राय करायचं असेल, वेगळ्या प्रकारचं काहीतरी करून बघायचं असेल, घरात काहीतरी करून बघायचं असेल वेगळ्या प्रकारचं जे काय पूर्वी कधी खाल्लेलं नाहीये, अशी एखादी गोष्ट असेल. सो असे काहीतरी वेगळे अनुभव, अगदी वेगळ्या रस्त्यांनी तुम्ही एखाद दिवशी ऑफिसला गेला तरी तुम्हाला वेगळं वाटेल, कारण आपण बऱ्याच वेळेला तेच असं रिपीट होतात, म्हणजे आपले दिवस तोच दिवस, कालचा आणि आजच्या दिवसात फारसा काही फरक नसतो. सो त्याच्याऐवजी तुम्ही काहीतरी त्याच्यामध्ये बदल घडून आणू शकता का बघा, आणि त्याच्यामुळे पण खूप चांगला फायदा होतो. मग एखादी भाषा शिकायची असेल त्याचा पुढे काही उपयोग होईल नाही होईल, पण जस्ट एक कुतूहल म्हणून एखादं स्किल आर्ट शिकायचं असेल, एखादं म्हणजे एखादी कला शिकायची असेल, एखादं काहीतरी तुम्हाला हे करायचं असेल, भाषा जे तुम्हाला असं वाटत असेल की ही भाषा, तर ती शिकून बघायची असेल. हल्ली तर नेटवरनं सुद्धा तुम्ही कितीतरी वेगवेगळ्या प्रकारच्या भाषा आहे ते शिकू शकता. मग सो असं काहीतरी नेहमीच्या ह्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी केलं तरी त्याचा या अशा गुंतवणुकीचा देखील खूप फायदा होतो. आता नववी गोष्ट,
नवी गोष्ट आहे की तुमच्या दिसण्या आणि बोलण्याकडे आपण ह्याच्यामध्ये पण गुंतवणूक करायला पाहिजे. तर आता असं नाही मी म्हणते की तुम्ही लगेच जाऊन काहीतरी डिझायनर कपडे वगैरे घ्यायला पाहिजेत, पण आपण नीटनेटके राहू शकतो. आपण ज्या म्हणजे पोस्टवर आहे, तुम्ही कामात असेल, तुमच्या ऑफिसमध्ये असेल, तुमच्या बिझनेसमध्ये असेल, तर त्या ह्याच्या म्हणजे अनुसरून तुमचं कपडे वगैरे आहेत का, तुम्ही स्वतःला कसं प्रेझेंट करताय हेही तितकंच महत्त्वाचं आहे ह्याच्यामध्ये. किंवा तुमच्या बोलण्याचं कौशल्य, संवाद कौशल्य, त्याच्यामध्ये काही इम्प्रूव्हमेंट करायची गरज आहे का कम्युनिकेशन स्किल्समध्ये, कारण हे फार महत्त्वाचे आहेत आजकालच्या काळामध्ये. की तुम्हाला किती माहिती असली तरी तुम्हाला ती मांडता आली पाहिजे, दुसऱ्याला समजवता आलं पाहिजे, तर ह्याला खूप महत्त्व आहे. तर मग म्हणून त्यासाठी तुम्ही काही कोर्सेस घेऊ शकता का, काही ऑर्गनायझेशन म्हणजे कुठेतरी जाऊ शकता का जिथे असं त्याच्यावर भर दिला जातो, ते शिकवल्या जातात गोष्टी. सो हे स्वतःच्या अपिअरन्सकडे, स्वतःच्या आपण कसे दिसतो ह्यासाठी नक्कीच लक्ष देणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्या प्रोफेशनच्या अनुरूप आहे का, आणि नुसतं सुद्धा चांगलं राहिलं, चांगलं दिसलं ना, तर एक आत्मविश्वास वाढतो, आपल्याला उत्साह येतो. म्हणजे नेहमी असं अगदी कंटाळवाणं दिसायला पाहिजे असं नाही आहे. सो ही एक खूप छान गुंतवणूक आहे. तुम्हाला कुठे जायचं असेल किंवा नसेल तरी नीट छान राहिलं तरी छान वाटतं. नववी गोष्ट झाली. आता दहावी गोष्ट आहे की दहावी गोष्ट कदाचित सगळ्यात महत्त्वाची आहे, कारण ती जर का नसली तर मग ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडनं गुंतवणूक केली जाणार नाही. आणि ती म्हणजे स्वतःवर प्रेम करणे. कारण तुम्ही जेव्हा स्वतःवर प्रेम करता ना, कुठल्याही गोष्टीवर जेव्हा तुमचं प्रेम असतं ना, तेव्हा तुम्ही त्याची नीट काळजी घेता. बरोबर आहे, आपण आपल्या घरच्यांची पण नीट काळजी घेतो कारण आपलं त्यांच्यावर प्रेम आहे म्हणून. तर मग जेव्हा तुमचं स्वतःवर प्रेम असतं तेव्हाच तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी नीट करू शकता, स्वतःमधली गुंतवणूक, स्वतः नीट राहणे, नीट करणे. तर ह्यासाठी तुम्हाला काय करायची गरज आहे बघा. स्वतःवर प्रेम करण्यावर एक वेगळा व्हिडिओ पण दिलेला आहे, मी तो कमेंट बॉक्समध्ये, कमेंट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि ह्याच्यामध्ये टॅग करते. आणि त्याच्यामध्ये बघा की त्यातल्या काही गोष्टी आहेत का की ज्या तुम्ही करू शकता. आणि मग त्याच्यासाठी खूप चांगले अफर्मेशनचा पण खूप चांगला उपयोग होतो. मिरर एक्सरसाइज तर आपण दिलेलाच आहे की ज्याचा ह्या सगळ्या गोष्टींसाठी उपयोग होतो. सो मग असा ह्या गोष्टींकडे पण लक्ष द्या. इतर नकारात्मक बोलणारे लोक, ह्या सगळ्यांचा जो आपल्या ह्याच्यावर पगडा असतो किंवा परिणाम असतो, कोणी काय नकारात्मक आपल्याबद्दल बोललं तरी आपल्याला लगेच त्याचं वाईट वाटतं किंवा हे, तर मग अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करायला शिकणे. ह्या सगळ्या गोष्टी या स्वतःवर प्रेम करण्यामध्ये असतात की आपण आपल्याला काय आवडते त्या गोष्टींना प्राधान्य देणे, त्याच्यावर फोकस करणे, त्याच्यासाठी ऊर्जा आणि हे खर्च करणे, नक्की इतर लोकांच्या त्यांची पसंती असेल, त्यांची परवानगी असेल, ह्या सगळ्यामध्येच आपला वेळ आणि आपली ऊर्जा खर्च व्हायला लागली तर आपण आपली काहीच प्रगती करू शकत नाही. कारण लोक तर सगळ्या बाजूनी बोलणार आहेत, पण मग तुमचं आपलं आयुष्य चांगलं जगायचं आपलं राहूनच जाईल जर का आपण प्रत्येक इतरांच्या मतांना एवढं महत्त्व द्यायला लागलो तर. सो ह्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे की स्वतःसाठी करणे ह्याच्यामध्ये काहीच चूक नाही आहे, आणि आपल्या आयुष्याबरोबर आपण इतरांचंही आयुष्य चांगलं करू शकतो. आपण उदाहरणांनी त्यांना ही गोष्ट दाखवून देऊ शकतो. सो अशा या 10 गोष्टी आहेत. बघा तुम्हाला कुठल्या आवडतायत, मला नक्की कमेंटमध्ये ऐकायला आवडेल की यातल्या किती गोष्टी तुम्ही करताय आणि कुठल्या गोष्टी तुम्ही काहीतरी म्हणजे तुम्हाला आवडल्या आहेत आणि तुम्ही सुरू करायचा विचार करणार आहे. सो ही मला सांगा. चला आपण सगळे मिळून यावर्षी आपल्या स्वतःमध्ये गुंतवणूक करूया आणि आपलं आयुष्य आणि इतरांचं आयुष्य देखील समृद्ध करूया. थँक्यू. नमस्कार.